टेंडर वरून संजय शिरसाटांनी बिल्डरला धमकावले। गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक आरोप। आमदारचं नावच पाहिजे का तुम्हाला? चला घ्या, मी आमदारांचं नाव आहे मिस्टर संजय शिरसाट। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीशांसाठीच्या क्वार्टर्स 47 कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत टेंडर भरू नये असे म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी आणि त्यांच्या पीएने एका विकासकाला धमकवल्याचा खळबळजनक आरोप ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे। या टेंडर प्रक्रियेत टेंडर कॉल करण्याआधीच आमदार संजय शिरसाट यांनी विकासकाला धमकी दिली। ही धमकी रेकॉर्ड झाली आहे। त्यानंतर टेंडरचे सबमिशन झाले। मुंबई उच्च न्यायालयात आमदार संजय शिरसाट यांची तक्रार करण्यात आली आहे। याचिका मागे घेण्यासाठी आमदार संजय शिरसाट आणि त्यांच्या पीएने धमकावल्याची माहिती ॲडव्होकेट सदावर्ते यांनी दिली आहे। बांधकामाचा टेंडर निघण्याच्या प्रक्रियेचा भाग येतो। 47 कोटी रुपयाचं टेंडर आहे। 47 कोटी रुपयाच्या टेंडरमध्ये तत्कालीन सरकारपासूनच गडबडी सुरू झाल्या होत्या। कसं असतं की त्या याच्यामध्ये दोन पार्ट असतात। ज्युडिशरीतले लोक त्याच्यावर म्हणजे लक्ष ठेवून असतात, फार तांत्रिकदृष्ट्या नाही पण एक लक्ष असते कारण ते ज्युडिशरीशी संबंधित असल्यामुळे, आणि दुसरं PWD काम करत असते। तर त्याच्यामध्ये म्हणजे लोकांचे टेंडर कॉल करण्याच्या अगोदरच एका स्थानिक आमदारांनी एका म्हणजे डेव्हलपरला, एका विकासकाला धमकी दिली। ती धमकी रेकॉर्ड झाली। रेकॉर्ड झाल्याच्या नंतर पुढं टेंडर ज्यावेळेस सबमिशन झाले, ते सबमिशन झाल्याच्या नंतर जे ॲग्रीड ज्याला धमकी दिली होती त्यांनी स्पष्टपणे पत्र लिहून दिलं की ज्यांना हे टेंडर देण्यासाठी म्हणजे घेतो ना, मुंबई उच्च न्यायालय सांगितलं। आमदारचं नावच पाहिजे का तुम्हाला? चला घ्या, आमदाराच्या नावाची तक्रार आहे, ती रजिस्ट्रार जनरल माननीय मुंबई उच्च न्यायालयाला दिलेली आहे। त्या तक्रारीचं मायना मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की त्या सन्माननीय आमदारांचं नाव आहे मिस्टर संजय शिरसाट।